अच्छा नारी बिहारची विधानसभेची निवडणूक याचा निकाल लागलेला आहे। यामध्ये स्पष्ट मोहर भारतीय जनता पार्टी आणि जनता दल जेडीयू याला बहुमत प्राप्त झालेला आहे। सर्वांनी मिळून एकत्र येऊन ताकत लावून भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्याचा प्रयत्न केला, परंतु नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये, अमित शहांच्या नेतृत्वामध्ये, जयप्रकाश नड्डांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीचे संपादन केलेलं आहे। नुसती बिहारची निवडणूक नाही तर कर्नाटकच्या उप निवडणुकीमध्ये, त्याचबरोबर गुजरातमध्ये, मणिपूरमध्ये, कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये अशा ज्या ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या या सर्व निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं एकतर्फी विजय मिळवलेला आहे। देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला या भारतीय जनता पार्टीचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली पुढचे 10-20 वर्ष पुन्हा असा एक अखंडित आणि एक अति सत्ता ही भारतीय जनता पार्टीची या देशावरती राहणार आहे। कारण जनतेला आता कळून चुकलेला आहे की भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी हेच आपल्या देशाला समृद्ध बनवू शकतात।